मेरी मार्केट बंद आज नुस्त्याचे ना रे साहेब आज बंद म्हणून डिक्लेअर केले न्हू मागीर किती आले मागीर ते मागीर ते आमच्या बंद करूंक जायना कित्याक ते मुन्सिपालिटी मुन्सिपाल आमचेच तर जाल्यार आमच्यान ते बंद करूंक जाताले ते मुन्सिपालिटी आमी नुस्तें खंय घालतले आमचे ओन नुस्तें खंय घालतले आमी विकूंक ना आमकां ते म्हणजे मार्केट आता चालू आहा मार्केट चालू आहा म्हणजे भितर व्हरूंक ना तांकां समज आसले आहे पाच जणांचे त्याला सपोर्ट करपाक म्हणजे मार्केट बंद कॅन्सल केलं मार्केट कॅन्सल जावंक ना मार्केट सगळं आहे सारखे कित्याक टॅक्सर डिक्लेअर केले न्हू पोतून घातलें तेणी आमच्यान करूंक जायना बंद करूंक जायना करूंक जाता कितें मुन्सिपालिटीच्या आमच्यान करूंक जायना मार्केट मुन्सिपालिटीचें मरे आता दिसता आमकां आतां सगळीं आतां ही लायनी रावल्या म्हापसा फिश वेंडर्स आतां तांकां इथं कित्याक रावल्या ती आता कित्याक रावल्या तुम्ही तुम्ही सांगलेले काल कॅन्सल म्हणून न्हू मार्केट बंद आतां बंद आहा काय चालू आहा मार्केट चालू आहा हे बंद काय जाताले हे बंद जावं येता म्हणजे मार्केट मार्केट चालू आहा मार्केट चालू आहा तुम्ही बंद म्हणून डिक्लेअर केले त्या हिसा पळय आता चालू दवरल्या मार्केट तेंच्यानी केशीक लागून ज्या हा आता ती आता ती पांच जाणांचेर आता जे आयज बँकां हे आसले न्हू आयज समज जाले न्हू कितें जालें टॉपीक ते आमचे मिटले तेणी जाल्या पूण वाटी वाटी घेता आनी आमचे वाटेक तेणी येयना कोणी कोणी सांगले वाटी घेता जवाहरलाल शेटियान आनी आमी थंय ते काबार केले पयशे बीन आमी मुन्सिपालिटीन देणी सांगल्या घेवंक ना हे पळय खंय गो ते लेटर हे पळय तेंच्यानी पांच जाणांनी कंप्लेन आवय तेंकां आवाज येतो ना म्हाजो चल 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 फुडें चला म्हाका एक सांग तुमी गोंयची न्हू खंयची कितें जालें सांग फॉर्मा व्हरपाक गेले फॉर्मा दी तेंच्यानी आमचे पसून फॉर्म आनी फोटो न्हय तुम्ही कंप्लेन केल्या कोण तरी येयल्लो तेणे सांगला का पाच हजार दिले तुम्ही पाच हजार पाच हजार दिले तुमकां कितें बरोवन बी जाय तेणी कोणाक कोणाक दिले पयशे तुमी कोणाक दिले पयशे पाच हजार एक बसचेच पयशे काडून दिले तुमी पाच हजार रशीद दिले आमकां तेणी तुमकां कितें सांगले आपूण मुन्सिपालिटीचो तूं सांग तूं उलय कितें जालें कितें जालें तुमच्या कडल्यान जे पाच हजार घेतले म्हटले पळय मुन्सिपालिटीसून आपण इले म्हणान फॉर्म आनी आधार कार्ड आनी ह्या देऊक सांगलेले दोन फोटो मागलेले आमचे तुमकां जागो म्हणजे बसक दिसले म्हणून सांगले हरशी बसा आसले तुम्ही आम्ही बसा असलो आनी खंय दाखयतलो म्हणून सांगले ना दिले आमकां भियेवले आमी बार भियान आमकां ना घेवचे म्हणून आमी केले दिले तेजेर तुमी कंप्लेन केल्ली कोणाक केली कंप्लेन आपयले बी हितून डेप्युटी तुमी केले ना तेंकां पांच जाणां आपयले आमकां ते तुमची मागणी कितें आसा ते पयशे परत दिवचे पयशे केले तर फसोवन तेंच्यानी फॉर्मा दिले की आमच्या हाडून आमच्या कडेन परत पयशे काय दिले पयशे ना दिल्यान तरी चलता पण आमचे फॉर्मा दिवचे तेणी परत करूचे फसोवन दिल्या आमचे फॉर्मा दिवपाक गेले तेंच्यानी सगळ्यांचे पयशे आल्या एक एकल्याचे कितले कितले पयशे आल्या पाच पाच कितें पाच पाच हजार एक एकल्याचे कोण तो खबर ना तुमकां
आयची हियरिंगा बद्दल सांगची कंप्लेन झाली तू आयची आमच्या हियरिंगा बद्दल आमचे सगळे मिटले तेणी सांगले आमचे वाटेक वचना आणि कोणी सांगले ते शेटियान जवाहरलाल शेटियान मिटयले आम्ही आणि सायनी घेतले आमचे आणि येयले वाटेक वचना मार्केटान ना मार्केटान तेणी सांगले आपण येना येना हाय म्हणून ना आमचे वाटेक वयचो ना अशें म्हणून सांगला ते डिसिजन घेतले पण आज मार्केट बंद करतले किने आता आम्ही सकाळी गेले मार्केट गिरायकांक दिसले ना सकाळी आम्ही हे केले उद्या केले आणि आता बंद केले साडेदहा बंद केले त्यांना झाले मागीर हे झाले म्हणतो मागीर तुम्ही विका नुसते अशें म्हणून झालं कित्याक गिरायकांकूय दोन तीन दीस झाले नुसते ना न्हू शेटी आता हंगार तुमचेर आरोप करता की कोण मेन जी आहा पळय शशिकला आहा ती खंय आपलं मार्केट सगळं आपल्या कब्ज्यान घेऊन करता म्हणून तशें तशें जातले माझे मार्केट ते मार्केट मुंजी पार्टीचे न्हू आता आमचे कितें असो जशें ना ते आमी कायद्यान करतली न्हू आमकां मुन्सिपालिटीन त्रास करूंक ना न्हू आमकां मुन्सिपालिटीन त्रास केल्यार आमी तेंकां सांगतली न्हू आमचे कडेन कितें आहा तो प्रश्न आमकां तेंच्यांनी केन्नाच त्रास करूंक ना फाटल्यान जर तेणी त्रास कोणाक केले आणि त्यांच्यानी जर त्यांना मारले जाल्यार आम्ही जबाबदारी ना न्हू सगळ्यांकूच राग आहा न्हू तेजो कळ केला म्हणून तशी काल काल एक खबर कळ आणि कोणाची एका बायले कंप्लेंट दिल्या म्हणून कोणी तेणी हय ती पद्मावती काय पद्मावती का रत्नावती कोणती ती 5000 घेतल्या म्हणटाले न्हू तेजेर ती 80 वर्षाची बायल 90 80 90 बरी ना ती जे येल्या ते येल्या म्हणून सांगले न्हू तेणी ती आता घरा कडे बरी ना टेन्शन आपूण दोन वाटे व्हरून किरें जोडटाली ते तेजे कडे हाडून दिले जागो दिता म्हणून ती किरें जाणा जाणटी तेंकां किरें खबर आहा ती बरी ना मेन हियरिंगाचो टॉपिक सांग हियरिंग घालले पळय ते खेचेर आसले कितें मुद्दो आसले मेन हियरिंग आसले ते आता आपल्याक मारला म्हणून तेणी हियरिंग दिला न्हू ते आम्ही तेका कित्याक मारला आम्ही जर तेका मारलेलो सगळ्यांनी एके तो थंयच कबार जातलो आसलो कळ्ळें न्हू तो अर्दे फटी उलयता तो फटी उलोवन तो आपले हे काम सादयता पूण तशें करूंक जायना तेणी कित्याक आमी भोणगे शहराचे खंय 10000 घेता आमी तशे पयशे घेयना कोण दिता ते खोचेन घेता आमी अनू कितें केलां आमी रोश एकल्या गोडशे एकल्या शिरो 10 जाणांक अशें घातला कित्याक पयशे लागीं जायना न्हू ते आमचे पुजेचे दोन पुजा आमची मार्केटाची आमच्या मार्केटाची पुजा आनी मणगिणची पुजा पूण हे कोणी आमच्याच बाजारांच्या लोकांनी सांगला न्हू तेका ते इस्वासान आनी दुसरे कोण कोण येयला मग ते नेत्र आनी हे सरिता तेंच्यानी आतां ती ना ती खंय आहा ती विकता आनी वयता आमी तेंच्यारूय एक्शन घेता आतां तुम्ही तर सांगू ना जाल्यार तुम्ही कित्याक काय घेऊ ना आणि दुसरे आमच्या आता असं जिल्ह्यांक खूप वर्षां झाली 2002 आधी केले ते आम्ही त्यांना कोणे पण कोणाच्या पण आवयच्या नावां त्याच्या भुरग्यांक रायट आहा हांगासर मार्केटात आमच्या असं तो म्हणटा आम्ही हांव कलेक्शन करता हांव कलेक्शन कल्ले करता लोकांक हांव नुस्तें हाडून दिता सकाळ फुडें ते हांव कलेक्शन करता ते म्हाका करचेच पडले न्हू सगळे बिचले पेडण्या वयता ते माझे नुस्तें व्हरता आणि बाजारानूय लोक विकता माझे तो म्हणटा तुम्ही खंय सगळ्यांक भडकयता सगळ्यांक गाडयांक हाडून खंय हांवें दवरल्या आतां तेका तर कापासतात हा त्या गाडयांक गाडन दाखय हे माझे म्हणणे काड त्या गाडयांक आमचे कोण आसा जेन्ना ते आसा ते आसतली न्हू ते आमी पळय घेता आतां वाचता हांव तेंकां सांगता ही कोण मेल्या तेंच्या आवयो ना तेज्या भुरग्यांक रायट आहा थंय बसपाक आनी तेंकां आतां सांगता हाडल्या ते हांवें आनी आतां न्हू आमी आतां कंप्लेन दिली तेणी आतां आमकां असो धमकयल्यान जाल्यार आमी कितें करपाचे आमकां त्रास दिल्यान तुमी कितें करतले
तेच सांगता आम्ही किती करपाचे कंप्लेंट केली आम्ही पोलीस स्टेशनात पुढे किती तुम्ही आमका साथ दिताले म्हणजे दिताले आम्ही साथ पैसे दिता ना तुम्ही आमका सांगले ना पैसे दिता बसून नेले पैसे पहिली आमची मीटिंग झाली त्यांना तुम्ही आली म्हणून नाका म्हटलेली यांच्यानी तुमका किती तुम्ही असली पहिली मीटिंग आता तुम्ही म्हणून आता जसे ही तुमच्याकडे अप्रोच झाली की ही वेंगुर्ल्याची येऊन पाच जणा बसतात मला सांग आणि कशी काही जण येईल आणि तुमका अप्रोच झाली की आम्ही येऊन बसता म्हणत मार्केटात आता येतात नू इले इले घेऊन येतात ते आम्ही काय त्यांना हाडूक शकना नू किद्याक शकना आमका दिसता आम्ही लहान आल्या व्हडली झाल्या त्यांना त्याच दोन वाटे व्हरून आम्ही भुरग्यांक घातला आणि वयर काढला मागच्या घराच्या कवळे न्हू आम्ही त्यांना हाडूक हाडवची ना आम्ही सांगला त्यांना कंडिशन घातलेले एक एक पाटी त्याच्यावर तुम्ही निश्चित हाड नका एक एक हाडा आणि का आता तुम्ही येलेले हंगासर आता डेप्युटी कलेक्टर शेतोर भाई किरा बरे माका त्यांचे समन येले काल घराकडे की तुझेर त्यांच्यानी चाप्टर केस केला म्हणून त्या प्रमाणे हा हांगा येयलो डेप्युटी कलेक्टर कडे आणि त्याने कोर्टाची प्रोसिडिंग सुरू जायना म्हणून सांगलेलं किरें आपणा हे चाप्टर केस आहा पळय आय हॅव गॉट अ लिमिटेड ज्युरिडिक्शन किरें आय हॅव गॉट अ लिमिटेड ज्युरिडिक्शन ऑफ मेंटेनिंग पीस अँड ट्रँक्युलिटी इन द फीश मार्केट आपला तो इतको इशू आहा म्हणून त्यांना त्याने मला ऑप्शन दिले की यू आर गिविंग अंडरटेकिंग दॅट यू आर नॉट गोईंग टू क्रिएट एनी प्रॉब्लेम इन द म्युन्सिपल मार्केट हांवें सांगलें किरें फेर इनफ म्हटलें किरें हांव प्रॉब्लेम करीत ना म्हटलें हांवें कोणाक प्रॉब्लेम करूंकूच ना म्हटलें तरी आसतना टू मेंटेन पीस अँड ऑर्डर किरें टू मेंटेन पीस अँड ऑर्डर आय एक्सेप्टेड द प्रपोजल ऑफ द डेप्युटी कलेक्टर अँड आय साइन द बॉन्ड दॅट आय एम नॉट गोईंग टू इंटरफियर विथ द फीश हंटर्स पाच जणांचे आता त्यांच्या कडसून अंडरटेकिंग घेतला की माझ्या वाटेक वयचे ना म्हणून आणि त्यांना माहिती शशिकला गोयकर किती सांगताय का शेटीयन खं आपले घराचे घातला आपल्या बारराचे घातला रिटबर त्या थं किरा पावक जातो डेप्युटी कलेक्टर किती म्हणलो पण त्याने घराचे घातला त्याने बारराचे घातला किरें त्या प्रश्न आपणाकडे नका हाडू तू म्हणतात त्याने म्हणतात त्याने 5,000 घेतला लोकांकडसून डेप्युटी कलेक्टर किती म्हणलो ताका की हे 5,000 सुद्धा हे प्रकरण आपणाकडे ना त्यांना 5,000 प्रकरण किती असं पळ ते कोणाचे घेतलं पळ त्यांच्यानी कंप्लेंट फाईल करू नये पण हांवें डेप्युटी कलेक्टर सांगले किरें अजून काय माझ्या कोणी कंप्लेंट फायल करूंक ना त्यांना म्हणत हो इशू हांगा डिस्कस करचे ना आम्ही तू फक्त हांगा फीश मार्केटाचो जेन्ना त्या दिसा इन्सिडंट जालो पळय ताका विचारले तांकां त्या दिसा कितें जालें गो तांकां सांगपाकूच कळना त्या सर तेंच्यानी म्हाजी फॉल्स कंप्लेंट घातल्या हांवें डेप्युटी कलेक्टर इतकें सांगलां की हांवें आतां पळय तेंची ती म्हाजे तेंच्यानी चॅप्टर केस केला बरें आय एम नॉट हॅपी विथ दॅट म्हटलें म्हण म्हाज्या कंप्लेनीचेर न्हू तेंच्यानी FIR करूंक जाय आनी हांवें ते पिटिशन एस पी नॉर्थाकडेन हांवें पिटिशन केल्लें आसा तेन्ना डेप्युटी कलेक्टर म्हाका कितें म्हणलो पळय तुजो तो कितें हक्क आहा पळय पिटिशनाचो SP नॉर्थाकडेन तें तुवें हांगा अंडरटेकींग दिलें सुद्दां न्हू तुका तें कांय इफेक्ट जावचो ना तें तूं सेपरेट तुज्यान थंय परसी करूं येता म्हणून आनी हांव आतां तें SP नॉर्थाकडेन वचून मेळटलो तेका पर्सनल आनी सांगतलो हे पळय म्हापशेचे पुलीस आहा पळय ते बेश्टेच लोकांचेर चॅप्टर केसी घालतात पळय तेंकां मातशें तुमी ट्रेनींग दिया म्हणून कित्याक सांग हो पळय हेड कॉन्स्टेबल केशव नायक आसा पळय तेणें ती म्हाजी केस सारकी हँडल करूंक ना म्हूण हांव आतां केशव नायकाचेर सुद्दां तेंचे पुलीस कंप्लेन ऑथॉरिटी आसा पळय थंयसर हांव तेजी कंप्लेन घालतलो हांव न्याय मेळसर न्हू हांव कसोच वगैरे वचो ना कित्याक सांग आय एम इनोसंट आय हॅव नॉट टेकन एनी 5,000 रुपीज इन एनी बडी अँड आय हॅव नॉट इंडल्ज इन एनी पीस अँड डिस्टर्बींग द पीस ऑफ द म्युन्सिपलिटी मार्केट आतां त्या तुमची ही आतां जी केस आसलेली न्हू ती आतां तुमी घातलेली ती आनी तेंचे तुमी तुमचेर घातलेली ती आतां कॉम्प्रोमायज जाली केस ती आतां कॉम्प्रोमायज न्हू सर कॉम्प्रोमायज म्हणजे कितें तेंच्यानी अंडरटेकींग दिल्लें आसा की म्हाज्या वाटेक वयची ना 5 जाण आनी हांवें अंडरटेकींग दिलें कितें हांवूय तेंच्या 5 जाणांच्या वाटेक वयचो ना म्हणून कितें सांग हांव तुका परत सांगता हांव तेंच्या वाटेक वचोंक ना म्हणून हें कितें आसा न्हू हे कोर्टाचे प्रोसिडींग्स आसता पळय तेन्ना जाल्यार 5-6 म्हयने चलतले आसले म्हाका हांगा फावटी घालचे पडटले आसले 5-6 म्हयने इफ आय टू कंटेस्ट डेट म्हणून हांवें ते बरेपणान समजूतदारपणान कितें म्हाका आतां पिसन जाय हांव पिसानूच रावता कित्याक सांग लोक आतां ते शशिकला गोंयकर म्हणटा हांगा पावलो थंय पावलो तर ताका खबर ना हांव खंय खंय पावता तो आनीक ती एका बायलेची केस घातल्या तुमी 5,000 घेतल्या म्हणलं म्हणून केस फायल केला तुम्ही न्हू आतां कितें आसा न्हू पळय ती बायल म्हाका मेळ्ळी म्युन्सिपालिटीन
बाबू आपणे 5,000 दिवंक ना रे म्हणले. मागीर हांवें म्हणलें तशें म्हणलें तूं मिडियाक सांग. ती सांगता कितें ती कोण ती जाणा रत्नावती भोसले ती सांगता कितें तूं मिडिया काड. हांव कित्याक मिडिया हाडू तुका तुवें कोणाचे मिडियाचे सांगलेलें शशी गोंयकाराचें न्हू. शशी गोंयकाराक सांग मिडिया हाड आनी मागीर तूं सांग म्हूण हांवें कितें केलां न्हू तें म्हजें नांव पिड्ड्यार करता म्हजें नांव डिफेम करता सोशल मिडियाचेर म्हजें नांव आतां गाजता हांव पयशे खाता म्हणून हांवें ते पुलिसेक कंप्लेन घातली आसा की हेजे तुजी चवकशी करची तेणें म्हाका कितके पयशे दिल्ले केन्ना पयशे दिल्ले आनी हांव आतां पळय बाकी जाणी कोणाक पळय स्टेटमेंट दिला पळय मिडियाचेर की हांवें तेंचे कडेन 5,000 घेतल्या म्हणून हांव तेंचेरूय आतां पुलीस वयतलो आनी हांव तेंकां डिफेमेशन सूट घालतलो तेज्या पयलीं हांव तेंकां म्हज्या एडवोकेटा मागपाक तेंकां लिगल नोटीस धाडटलो तेंकां चान्स दितलो म्हाजी माफी मागपाक आनी सांगपाक की तेंच्यांनी एलिगेशन म्हाजें कितें केल्लें आसा पळय इट इज नॉट करेक्ट दे आर फॉल्स एलिगेशन. आतां हांवें हांगा पळयलां की शशी गोंयकारांक कितकेशेच तुमकां मिडिया पर्सनांक वायट दिल्लें आसा आनी हांवें तेजें मातशें आयकलें तें सांगता कितें की 5 जाणां आरोंदेकरांक तेणें आज हाडलेली तेंच्यांनी म्हाजेर आरोप केल्लो आसा की हांवें तेंचे कडसून 5,000 घेतले म्हणून तेन्ना तेंच्यांनी कितें सांगलां 5,000 आमी दिल्या म्हणजे ती कोणाक दिल्या ती खबर ना म्युन्सिपाल्टीचो कोण तरी येयल्लो आसा म्हणटा ती आनी असो तेंचो स्टेटमेंट आसा तो म्हणजे तेंच्यांनी तर म्युन्सिपाल्टीचेर सुद्दां कोणें घेतला पळय हांव सांगता कितें हांव तेंकां व्हरता पुलिसीन तेंच्यांनी पुलीस कंप्लेन दिवची तेंच्यांनी म्हाका आयडेंटिफाय करचो आनी कोण पळय म्युन्सिपाल्टीचो कोण वर्कर येयला जो इन्स्पेक्टर येयला तेका आयडेंटिफाय करचो सोक्ष मोक्ष लागून दूद का दूद पाणी का पाणी जातलें तेंच्यांनी आतां येयल्लीं आसा ती तेंच्यांनी म्हाज्या वांगडा येवचें हांव येता पुलीस स्टेशनाचेर तेंच्यांनी सांगचें हेणें 5,000 घेतलें म्हणून बरो.